जॉन आणि ज्युली गॉटमन नावाचे रिसर्चर्स आहेत त्यांचं कपल्स रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांनी शोधून काढलं की जे कपल्स किस करतात फ्रिक्वेंटली दिवसातनं त्या कपल्सच्या रिलेशनशिपची लॉन्जेव्हिटी इतर कपल्सपेक्षा जास्त असते आजच्या एपिसोडमध्ये ऐकूया किसिंगबद्दल स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे याच उद्देशाने मी वी फॉ व जायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे मी डॉक्टर निलिमा देशपांडे मी गायनकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे गेली तीस वर्ष मी पुण्यामध्ये इंग्लंडमध्ये आणि भूटानमध्ये स्त्री रोग व विषयात काम के ले ले। आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ साऊंड ग्रेट नात्यामध्ये किसिंगचं महत्व नेमकं काय का असतं किसिंगचे प्रकार टेक्निक कोणते आणि किसिंग करताना ओरल हायजीन कशी पाळायची या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर पहिला प्रश्न तोच येतो मग की चुंबन किसिंग हा सेक्शुअल फोरप्लेचा महत्वाचा भाग असला तरी त्याचं महत्व तेवढंच आहे का ऍक्च्युली oh, uh, किसिंग हे फक्त ह्युमन मध्ये नाही आहे हो तर काही एप्स मध्ये पण किसिंग कॉमन आहे ब्रँगुटान्समध्ये मध्ये किसिंग खूप कॉमन आहे आणि काही अॅनिमल्समध्ये अजिबात नाही आहे ते अगदी थ्रेटनिंग असतं फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग्समध्ये खूप सगळे जे पेट पेरेंट्स असतील ना त्यांनी त्यांच्या डॉग्सला किस करायला जातात ते अजिबात आवडत नाही डॉग्स <laughs> किसिंग हे नॅचरल नाही आहे लिकिंग आहे पण किसिंग नॅचरल नाही आहे डॉग्समध्ये पण अॅनिमल चिंपन्झीज आणि ह्युमन बिइंग्जमध्ये किसिंग हे एक अफेक्शनचं किंवा अट्रॅक्शनचं सिम्बॉल असणं आणि मग नंतर सेक्शुअल किसिंगमध्ये इंटिमेसी वाढवणं ह्या सगळ्या किसिंगचे रोल्स असतात खूप वेगवेगळे प्रकारचे किसेस असतात आणि त्या किसिंगच्या मागचं जे इंटेन्शन असतं ते जास्त महत्वाचं ठरतं आणि आपण जसं आपण डिस्कस करू वेगवेगळ्या टाईप्सचे किसिंग आणि कुठे किसिंग प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते किंवा त्याचा त्रास होऊ शकतो हेही आपण डिस्कस करूया सेक्शुअल किसिंग जर आपण बोललो तर त्याचे खूप प्रकार असतात लिप टू लिप केसिंग हे कॉमन आपल्याला माहिती आहे आणि हे मूवीजमध्ये किंवा बॉलिवूड इतर हॉलिवूडमध्ये पण खूप त्याचं मेन्शन पण असतं आणि ते प्रमोटही केलं जातं की हो आणि मग सगळीचं प्रेपरेशन असतं जे ते केस कन्क्लूड करण्यासाठी आणि कधी तो केस होत असतो सगळी सगळे उत्सुकतेने वाट बघत असतात पण ॲक्च्युली इतर वेळेला सुद्धा जेव्हा केसेस होत असतात जे नॉन सेक्शुअल असतात त्याचा फोर प्लेमध्ये खूप महत्व ठरतं फॉर एक्झाम्पल जसं मी जॉन आणि ज्युली गॉट रिसर्च रिसर्चबद्दल बोललो ते जे नॉन सेक्शुअल केसेस असतात आणि त्यांनी हे शोधून काढले की जे हस्बेंड्स किंवा वाईफ घरातनं निघताना एकमेकांना जेव्हा बाय बाय म्हणतात तेव्हा जे क्विक किस करतात किंवा हग करतात त्याचं खूप महत्त्व ठरतं त्या रिलेशनशिपला सॉलिडीफाय करायला किंवा त्या रिलेशनशिपमध्ये एक सॉफ्टनेस आणायला जे कपल्स अजिबात हग करत नाहीत किंवा किस करत नाहीत त्याच्यामध्ये तो सॉफ्टनेस कमी पडतो एस्पेशली एकमेकांना भेटताना आणि एकमेकांपासून दूर होताना तर किसिंग फक्त सेक्शुअलच नसतं नॉन सेक्शुअल पण असतं किसिंग फक्त कपल्समध्येच घडतं असं नाही असे बरेच कल्चर्स आहेत जिथे पण जे एअर किसिंग करतात ना ते पण खूप कॉमन आहे एक ग्रीटिंग म्हणून तर कल्चरली सेन्सिटिव्ह होणं सोशली सेन्सिटिव्ह होणं लहान मुलांना मुद्दामून जवळ घेऊन किस न करणं हे प्रिकॉशन्स घेणं या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं असतं सेक्शुअल किसिंगमध्ये ओरल हायजीन सेक्शुअल टेक्निक्स किंवा किसिंगचे टेक्निक्स किसिंगमुळे होणारे जे प्रॉब्लेम्स असू शकतात ते पण कन्सिडर करणं तितकंच महत्वाचं असतं त्याच्याबद्दल आज आपण बोलूया मॅडम नॉन सेक्शुअल किसिंग हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात पण बऱ्याचदा जर जॉईंट फॅमिली असेल तर हे बेडरूमशिवाय शक्य नसतं कपलला किंवा मग किसिंग म्हणजे ते सेक्शुअल किसिंगच आहे असाच कुठेतरी आपल्या समाजात अजूनही विचार केला जातो तर याच्यावर मॅच्युअर होणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला आहे मॅच्युअर होणं गरजेचं आहे पण ते सोशो कल्चरली सेन्सिटिव्ह करणं पण गरजेचं आहे सपोज एक कपल असं आलं होतं की त्यांचे पेरेंट्स खूप ओपन माइंडेड आहेत त्यामुळे अगदी मन मोकळेपणाने शेजारी बसणं गळ्यात गळ्यात हात घालणं गालावरती पटकन पप्पी घेणं किंवा ओठावरती पटकन पप्पी घेणं कापाळावरती पप्पी घेणं हे पेरेंट्सला बघणं त्या मुलीसाठी खूप कॉमन होतं जेव्हा ती सासरी गेली तेव्हा तिला शॉक बसला की बेडरूमच्या शिवाय अंगाला हातही लावत नाही नवरा hmm. आणि जेवढी इंटिमेसी आहे ती फक्त तिच्या पेरेंट्सकडे गेली कीच होते हे तिचं जे कन्फ्युजन होतं किंवा तिला जे रिजेक्शन वाटलं तिच्या इन लॉजच्या फॅमिलीमध्ये हे तिला रिकन्साईल करणं खूप कठीण गेलं तर कल्चरल नॉर्म्स किंवा सोसायटल नॉर्म्स आता रिसेंटली कशी मी टर्कीमध्ये गेले होते तर तिथे पण पब्लिकमध्ये कपल्स किस करताना दिसत नाही जरी ती बरीशी पमिसिव्ह सोसायटी असली तरी उलट जर तुम्ही फ्रान्समध्ये गेलात तर प्रत्येक कोपऱ्यावरती कपल्स किस करताना दिसतात प्रत्येक वॉटर फाउंटेनच्या जवळ प्रत्येक झाडाच्या सावलीखाली कपल्स किस करताना दिसतात तर किसिंगचा जो अप्रोच आहे वेदर सेक्शुअल किंवा नॉन सेक्शुअल त्या सायकोसोशल एन्व्हायरनमेंटला धरून लागून करणं गरजेचं आहे कारण तुम्ही कितीही कुठल्याही नॉर्मला रिफ्यूट करणं ठरवलं किंवा आम्ही आमचे बाउंड्रीज एक्सप्लॉ एक्सप्लॉट करणार आहोत आणि ओपन करणार ठरलं तरी तुम्हाला त्या रिजेक्शनला किंवा त्या नकारात्मक ॲटिट्यूडला घेऊन कितपत जगणं तुम्हाला आवडेल हे पण तुम्ही कन्सिडर करणं गरजेचं आहे आणि एकमेकांच्या बरोबर कॉन्व्हर्सेशन करणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल सपोज आता ह्या कपलना त्यांच्या इनलॉजच्या घरी जर नॉर्म चेंज करायचा असला किंवा थोडंसं ओपननेस आणायचं असला तर ते डायरेक्टली किसिंगनी नाही सुरू करू शकतो खूपच ऑफेन्सिव्ह होईल त्यांच्या पेरेंट्ससाठी किंवा एल्डरली लोकांसाठी तर ते टचनी सुरू करू शकतात की एकमेकांना आम्ही टच करतो खांद्यावरती किंवा हँड होल्डिंगनी सुरू करू शकतो की आम्ही पूर्वी कधीच नवरा बायको शेजारी शेजारी, शेजारी बसून जेवण करत नव्हते तर आज ते शेजारी शेजारी बसून जेवण करू शकतात किंवा जेवताना आम्ही एकमेकांना हात लावतो किंवा कामावरती जाताना एकमेकांचा हात धरतो किंवा शेजारी उभे राहतो कि एकमेकांना कोणक हक देतो तर सिम्पल टचने सुरू करून मग जसं जसं त्याची सेन्सि डिसेन्सिटाइज होतात घरातले लोक मग ते प्रोग्रेस करू शकतात गालावरती केस करणं कि किंवा कपाळावरती केस करणं आणि मग प्रोग्रेस करू शकतात लिप केसला सेन्सिटिवली आपल्या फॅमिली मेंबर्सना जास्त ऑपोजिशन मिळणार नाही असं ट्रीट करणं आपला रिस्पेक्ट राखणं आपले बाउंड्रीज क्लिअर ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं नाहीतर मग उगीच काही स्नाईड कॉमेंट्स काही इन्सल्टिंग कॉमेंट्स ऐकायला मिळतात ज्याच्यामुळे आपलं रिलेशनशिप बिघडतं त्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये जे नॉर्म्स आहेत ते पाळून ठेवताना खूप अग्रेसिव्हली सेक्शुअल न वागता आपल्या बाउंड्रीज जपणं आणि आपलं रिलेशनशिप कसं फुलवायचं हे लक्षात घेणं पण तितकंच महत्त्वाचं ठरतं मी असं म्हणत नाही की सोशल नॉर्म्स टेस्ट करणं गरजेचं नसतं आज आपल्याकडे जे मूव्हीज आहेत आजचे मूवीज आणि पूर्वीचे काळचे मूव्हीज बघितलं तर खूप फरक आहे आजच्या मूवीजमध्ये किसिंग खूप कॉमन आहे स्क्रीनवर आणि मूवी थिएटरमध्ये गेलं तर कपल शेजारी शेजारी बसून रोमॅन्टिक मूव्हीमध्ये एकमेकांना किस करतात हे बघणंही खूप कॉमन झालंय हँड होल्डिंग खूप कॉमन झालं आहे हगिंग खूप कॉमन झालंय पब्लिकमध्ये पब्लिक डिस्प्लेज ऑफ मध्ये हे दहा किंवा पंधरा वर्षापूर्वीसुद्धा इतकं कॉमन नव्हतं तो हो सोसायटल नॉर्म्स किंवा मूवीज किंवा प्लेज किंवा जे टी व्ही सिरियल्स आहेत त्याच्यामध्ये जे कपल्स बघतात त्याच्यावरनं सोशल नॉर्म्स चेंज होत आहेत हे आपल्याला लक्षात येत असतं आणि जे आपण टेस्ट करू शकतो ते टेस्ट करू शकतो पण एक कॉशन ठेवावं की तुमचे जे पेरेंट्स आहेत किंवा एल्डरली लोक आहेत ते तुम्हाला किती ऑपोज करतील किंवा तुमच्यावरती किती त्यांची तीक्ष्ण नजर आहे ह्याच्यावरती पण अवलंबून असतं की तुम्ही तुमचे बाउंड्रीज किती स्ट्रेच करता राईट राईट मॅडम कमिंग बॅक टू सेक्शुअल किसिंग तर किसिंगचे वेगवेगळे प्रकार असे कोणते म्हणता येतील ॲक्च्युली किसिंग म्हणजे काय तर लिप्स आणि टंग यूज करणं वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सवरती ह्याला आपण किसिंग म्हणतो युजुअली रोमॅन्टिक स्टेटमध्ये लिप टू लिप किसिंग किंवा माउथ टू माउथ किसिंग आणि जेव्हा आपण ओरल सेक्स म्हणतो तेव्हा किसिंग ऑन द जेनेटल्स हे आपण ठरवतो फोर प्लेमध्ये किंवा सेन्सेट फोकस एक्सरसाइजेस जेव्हा आपण सेक्स थेरपीबद्दल बोलत असतो आणि जेव्हा आपण किसिंग इन्क्लूड करतो तेव्हा आपण फुल बॉडी किसिंगला पण इन्क्लूड करत असतो त्याच्यामध्ये हे महत्वाचं असतं की बॉडीचा कुठलाही पार्ट जो आहे तो आपण इग्नोर करत नाही म्हणजे फक्तच ब्रेस्ट किस करतो किंवा फक्त निपल्सला स्टिम्युलेट करतो किंवा फक्त जेनेटल्सला किस करतोय किंवा फक्त लिप्सला किस करतोय ह्याला रेस्ट्रिक्ट करत नाही मग बॉडीचे जे सगळे इरोजिनस झोन्स असतात बोथ मेन आणि विमेनमध्ये ते सगळ्या इरोजिनस झोन्सला इन्क्लूड करणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असतं फोपलीच्या किसिंग एक्सरसाइजमध्ये मग किसिंग करणं लिप्स किसिंग वासनं पासन बॉडी किसिंग वरती शिफ्ट होणं किंवा जेनेटल किसिंग वरण ओरल किसिंग मध्ये शिफ्ट करणं हे सगळे जे ऑल्टरनेटिंग एक्सपिरियन्सेस असतात हे पण तितकेच महत्वाचे असतात कुठल्याही कपल एक्सपिरियन्समध्ये मग किसिंगचे जे टाईप्स असतात सपोज ओरल किसिंगचे जे टाईप्स म्हणाले तर तुम्ही तुमचे लिप्स कसे यूज करता तुमचं टंग कसं यूज करता एकमेकांना एंटरटेन करण्यासाठी किंवा अराऊज करण्यासाठी त्याच्यावरनं वेगवेगळे व्हरायटीज राहतात आणि त्यांचे जर तुम्ही गुगल केलं तर ढिगभर नावं पण असतात त्या टाईप्स ऑफ किसिंगला खूप नावांमध्ये न पडतात तुम्हाला जे एन्जॉयबल वाटतं अराउजिंग वाटतं तसल्या टाईपच्या किसिंगला तुम्ही एनकरेज करता रिस्पॉन्स देऊन जर तुम्हाला कुठल्या तरी प्रकारचं किसिंग आवडत नसलं तर तुम्ही रिस्पॉन्स देत नाही पण हा ही जी महत्वाची गोष्ट ही कम्युनिकेशनची गोष्ट आहे एकमेकांना सांगता येणं की हे जे तू किसिंग केलंस ते मला खूप आवडलं त्याच्यामुळे मी जास्त अराऊज झाले पण हे जे किसिंग केलं त्याच्यामुळे मी अराऊज कमी झाले आणि माझं जे अराऊझल होतं ते स्विच ऑफ झालं आपण पूर्वी जेव्हा ओरल बद्दल बोलत होतो तेव्हा म्हणलं होतं की डायरेक्ट लिटरल स्टिम्युलेशन किंवा डायरेक्ट लिटरसला सक करणं किंवा खूप हार्ड किसिंग करणं कधी कधी सहन होत नाही कारण का तिथे पेन होत मग त्या तसल्या प्रकारचं जर किसिंग केलं तर तुम्ही तुमच्या पार्टनरला स्विच ऑफ करताय तसंच ओरल किसिंगचं पण असतं तुम्ही किती कोणाला किस करताय किती त्यांना डिस्कम्फर्ट किंवा पेन होत आहे ह्याच्यावरनं पण डिसाईड होतं की तुम्ही तुमच्या पार्टनरला किस करताना अराउज करताय का तुम्ही त्यांना स्विच ऑफ करताय त्याच्यामध्ये काही कधी कधी काही केसेसमध्ये बाईट्स असतात आपण कामसूत्र मध्ये बघितलं तर फुल चॅप्टर आहे चुंबनावरती त्या चुंबनामध्ये टंग इन्व्हॉल्व्ह करणं टीथ इन्व्हॉल्व्ह करणं बाईट्स इन्व्हॉल्व्ह करणं सलायव जनरेट करणं लिप्स इन्व्हॉल्व्ह करणं ह्या सगळ्या गोष्टींचं डिटेल डिस्क्रिप्शन आहे पण ते सगळं डिस्क्रिप्शन जरी दिलेलं असलं तरी एकमेकांना काय कि आवडतं किंवा नाही आवडतं ह्याची चर्चा पण होणं तितकंच महत्वाचं आहे मॅडम हल्ली पुरुषांमध्ये दाढी वाढवण्याचा ट्रेंड आहे तर दाढी वाढवल्यामुळे किसिंगमध्ये अडथळे येतात नाही येत तुम्ही काय सांगाल हा <laughs> दाढीचा प्रकार आणि हेअरचा प्रकार एकच झाला <laughs> डिपेंडिंग ऑन तुम्ही कुठे किसिंग करता जोक्स अपार्ट दाढी किती लांब आहे किती सॉफ्ट आहे किती वेल मेंटेन्ड आहे त्याच्यामध्ये डॅन्डरफ आहे का किती घाण आहे तुमच्या पार्टनरला आवडतं का नाही आवडतं ह्याच्यावरती पण ऑलमन आहे की कि तुमचं किसिंग त्यांना एन्जॉय करता येतं का नाही करता येतं आता काही वेळेला दाढीचे जे टेक्स्चर असतं किंवा जी सेन्सेशन असते ती एन्जॉयबल असते एस्पेशली ब्रेस्ट किंवा निपल किसिंग किंवा जेनेटल किसिंगच्या वेळेला पण माउथ किसिंगला कदाचित ते ऑफेन्सिव्ह कि वाटतं किंवा नको वाटतं असे जे व्हेरिएशन्स आहेत ते इंडिव्हिज्युअल कपल्स डिसाईड करू शकतात त्यांना काय आवडतं किंवा नाही आवडत आपली जी दाढी आहे त्याचं जे हायजीन आहे ते मेंटेन करणं स्किन केअर मेंटेन करणं त्या केसाची जे सॉफ्टनेस असतं ते मेंटेन करणं हे तितकंच महत्वाचं असतंय असं माझ्याकडे ऍक्च्युली काही वर्षापूर्वी एक बाई आली होती सांगायला की माझे ब्रेस्ट दुखत आहेत एकटीच आली होती मग दाखवलं तर फुल तिचे नेपल्स ब्रेस एकदम रेड आणि असे छोटे छोटे त्याच्यावरती खरचटे होते ब्लड निघालेलं होतं मला हे असं काय ती म्हणाली नाही नाही ते होतं कधी कधी म्हटलं म्हणजे काय तर ते जे आहेत ना ते खूप चोळतात माझे ब्रेस्ट आणि खूप दुखतं म्हणजे हाताने सुद्धा ब्रेस्ट स्टिम्युलेट करताना ते इतके चोळायचे की तिचे मध्ये असे ब्रुझेस झालेले असायचे मग त्यांनी अर्धवट दाढी केलेला चेहरा जेव्हा तिच्या ब्रेस्ट वरती घासायचा तेव्हा लिटरली तिची इतकी नाजूक स्किन होती की तिथे खरचटलेला असायचं रक्त काढाय काढायचा तो तर हे अंधारात सगळं घडायचं प्लस ती अबोल यंग मुलगी अठरा एकोणीस वर्षाची त्यामुळे ती सांगू शकत नव्हती की मला इतका त्रास होतोय तर आपल्या पार्टनरची स्किन कशी आहे त्याची क्वालिटी काय आहे त्याच्यावरती किती काय अत्याचार सहन होतो नाही होतो ह्याचं कन्सिडरेशन घेणं तितकंच महत्वाचं आहे सेम थिंग मेनच्या बॉडीचं बद्दल आहे बॉडी हेअर सपोज ओरल सेक्स आवडत असलं दिलेलं पण जेनेटल प्युबिक हेअर तीक इंटरफेरिंग है क्लेनलिनेस नहीं है कि ओरल से तो जेनेटल हाइजीन फ्यूबिक हाइजीन मेन्टेन कर बाकी हाइजीन मेन्टेन करना है जिसे किसिंग किरल कॉन्टैक्ट एक्सपेक्टेड है किसिंग च मैडम टेक्निकेक्निक आपण खूप वेळा बघतो मूवीजमध्ये किंवा हिरोजचं आणि पर्टिक्युलरली विमेन कधी लीड घेत नाहीत किसिंगमध्ये असं असं नाही आहे की स्त्रियांनी लीड घेऊ नये किस्सिंगमध्ये कॉन्फिडन्स येण्यासाठी वेगवेगळे टेक्निक्समध्ये एक्सपेरिमेंट करणं महत्त्वाचं आहे आपल्या पार्टनरच्या लिप्सचं सेन्सेशन आवडणं आणि मग त्याच्याबरोबर प्ले करणं कॉन्फिडन्सनी कारण कॉन्फिडन्स सगळ्यात महत्त्वाचा असतो किसिंगमध्ये हाफ हार्टेड किसिंग सपोज मी स्त्रियांच्या दृष्टीतनं बघितलं तर हाफ हार्टेड किसिंग कुठल्या स्त्रीला आवडत नाही अर्धवट किस केलंय तर किसिंग मध्ये टीजिंग हा एक प्रकार असतो थो। थोडस किस केलं मग सेपरेट केलं किस केलं सेपरेट केलं मग फुल किसिंग असतं जिथे दोन्ही लिप्स आ, एंगेज होतात किंवा हाफ किसिंग असतं हाफ लिप वरचा किंवा खालचा ओढ किस केला जातो टंग किस केले जातात टीथ एंगेज केले जातात थोडे बाईट्स इन्क्लूड केले जातात किसिंग मध्ये कॉन्फिडन्स येण्यासाठी त्याच्याबरोबर वेगवेगळ्या टेक्निक्स बरोबर एक्स एक्सपेरिमेंट करणं आणि मग एकमेकांशी कम्युनिकेट करणं महत्वाचं असतं की हा केस आवडला किंवा हा नाही आवडला मग आपल्याला कुठल्या केसमधनं कसा रिस्पॉन्स मिळतो त्याचं आपल्या मनामध्ये रेजिस्टर करणं पण तितकंच महत्वाचं आहे कोणीतरी जर कॉम्प्लिमेंट दिलं की हा तुम्ही खूप चांगले किसर आहात तर आपण नक्की किसिंगमध्ये काय केलं जे त्यांना आवडलं एवढा कॉन्फिडन्स आला पाहिजे की आपण ते विचारू शकतो की हो तुला माझे किसेस आवडतात नक्की काय आवडतं माझ्या किसबद्दल मग ती सांगू शकते हो असा अप्रोच आवडतो किंवा हे कॉन्फिडन्स आवडलं किंवा हे फर्मनेस आवडलं किंवा नाही आवडलं काही स्टिच लिप चे लिपचे चे एक्सरसाइजेस करणं पण तितकंच महत्वाचं आहे तुम्ही कधीच ओरल एक्सरसाइजेस केलेले नसले तुमचे ओरल हेल्थ किंवा लिप, लिप्स चे मसल्स मसल्सचं चे स्ट्रेंथ पूर असलं तर तुमचं किस खूप स्लॉपी स्लॉबी आणि अनॉईंग असू शकतो कारण की तुमच्या लिप्सवरती तुमचा काही कंट्रोल नाही आहे तर लिप्सचे एक्सरसाइजेस करणं पण तितकंच फायदेशीर ठरतं सो लिप्सच्या किसिंगमध्ये लिप टू लिप कसिंगमध्ये ओरल किसिंगमध्ये जी व्हरायटी असते किंवा एन्जॉयमेंट असते ती स्ट्रेंक प्रेशर टेन्शन सलायवचं लुब्रिकेशन फ्रेग्रन्स किसिंग आणि नॉन किसिंग म्हणजे अप्रोच आणि टेकिंग अवे आत प्रोग्रेस करणं आणि रिलीज करणं टायमिंग आणि त्याचा रिस्पॉन्स कसा येतो ह्या सगळ्या गोष्टींचं तितकंच महत्त्व ठरतं मॅडम किसिंग इतकं प्लेजरेबल का ठरतं म्हणजे वेगवेगळी हॅपी हार्मोन्स का काय कारण असतात त्यामागे खूप आहे कारण की आपले जर लिप्स बघितले आपण जेव्हा अनॅटमी किंवा फिजिओलॉजी स्टडी करतो तर आपल्या आप ब्रेनमध्ये पुरुषांमध्ये पेनिसचं टिप अंगठा आणि ओठ हे सगळ्यात जागा मोठी जागा सेन्सरी एरिया आपण जी म्हणतो ती ऑक्युपाय करते बायकांमध्ये तसंच क्लिटरिस वल्वा ब्रेस्ट आणि नेपल्स लिप्स कान मानेची साईड कमरेची साईड ह्या सगळ्या गोष्टींना तितकं सेन्सरी महत्व असतं तर ह्याचा अर्थ असा होतो की ह्या इरॉजिनस झोन्स इरॉजिनस का ठरतात की त्याच्यामुळे एकतर ऑक्सिटोसिनचं रिलीज होत असतं एक हे न्यूरोट्रान्समीटर पण आहे आणि हॉर्मोन पण आहे आणि बॉन्डिंग हॉर्मोन पण आहे दुसरी गोष्ट असते की कि किसिंगच्या काही ज्या आपण एन्शंट थिअरीज बघितल्या आणि सगळ्या हायपॉथसिस आहेत की त्याच्यामध्ये काही हॉर्मोनल केमिकल्स एक्सचेंज करत असतो ज्याच्यामुळे आपल्याला ऑपोजिट पार्टनरची हॉर्मोन हेल्थ बद्दल माहिती मिळत असते ओके okay. एकदम मायक्रोस्कोपिक सटल लेवलवरती होत असतं आता त्याचा फक्त हॉर्मोनल हेल्थवरती किती एम्फसिस आहे किंवा ओरल मायक्रोबायोमवरती किती एम्फसिस आहे कारण की, आ, की, की थी थी का आज आपण मायक्रोबायोम बद्दल शिकतो गट मायक्रोबायोम ओरल मायक्रोबायोम वजायनल मायक्रोबायोम एका व्यक्तीचा हेल्थ किती चांगला आहे त्याच्या मायक्रोबायोमवरनं ठरत असतं तर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा पहिल्यांदा किसिंग सुरू झालं असेल आणि जे हंट गॅदर ट्राईब किंवा जो आदिमानव मानव आहे त्याच्यामध्ये किसिंगचं एवढं महत्व नव्हतं ओके किसिंग हे okay, एक मॉडर्न इव्होल्युशन आहे आणि ते हॉलिवूड आणि बॉलिवूडनी जास्त त्याचा प्रचार केला कि की किसिंग नसलं तर रिलेशनशिप खूप ग्रेट नसतं अर्थात जॉन आणि जुली गॉटमेनच्या रिसर्च वर नव्हे कळले की अफेक्शन एक्सप्रेस करणं थ्रू किसिंग महत्त्व आहे पण ॲक्च्युली जे ओरल किसिंग आपण सेक्शुअली स्टिम्युलेटिंग किंवा प्रोवोकेटिंग किंवा प्रॉमिसिंग म्हणतो आणि जे जे लोक त्याला प्रेफरन्स देतात त्याचं पूर्वीच्या काळात एवढं महत्त्व नव्हतं तर त्याचं महत्त्व जास्त झालं आहे कारण की ओरल हेल्थमुळे ओरल मायक्रोबायोमच्या एक्सचेंजमुळे सॅलिव्हरी हॉर्मोन्स किंवा एन्झाईम्सच्या एक्सचेंजमुळे जी इन्फॉर्मेशन मिळत असते त्याच्यावरनं कुठल्या तरी व्यक्तीची हेल्थ त्याची फर्टिलिटी त्याची रिप्रोडक्टिव कॅपॅसिटी त्याची वेगवेगळ्या त्याच्या हॉर्मोन हेल्थबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत असतं आपल्या बॉडीला मिळत असतं असं एक हायपॉथेसिस आहे ते अजून कुठे असं खूप प्रूव्ह केलेलं नाही oh. आहे mm -hmm. हायपॉथिसिस आहे म्हणजे म्हणू शकतो की ह्याच्याबद्दल थोडस काहीतरी आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळते मग ते कन्फ्युजिंग कधी होतं की जेव्हा आपण ओव्हरल स्प्रेज वापरतो आपण खूप टूथपेस्ट नी तोंड दात घासून मग किसिंग करतो किंवा काही लोकांना तंबाखू आणि पान खायची सवय असते मग काही लोक स्मोकिंग करतात मग काही बायका ओरल कॉन्ट्रसेप्टिव वरती असतात त्याच्यामुळे आपलं मायक्रोबायोम चेंज होतं काही लोक अँटीबायोटिक्स खात असतात त्याच्यामुळे मायक्रोबायोम चेंज होतं काही लोकांची औषध असतात ज्याच्यामुळे ड्रायनेस आलेला असतो सलायवा कमी होतो मेनोपॉजच्या वेळेला सलायवा किंवा ओरल हेल्थ चेंज होत असते काही लोकांचे डेंटल वर्क चालू असतात त्याच्यामुळे ओरल हेल्थ चेंज होते ह्या सगळ्या सर्कमस्टान्सेसमध्ये मध्ये जी इन्फॉर्मेशन मिळत असते ऍक्च्युअल किसिंगच्या ऍक्ट मध्ये ती चेंज होत असते मग काय बरं कारण आहे तर अदर देन की तुम्हाला अफेक्शन एक्सप्रेस केलं जातं किसिंगच्या थ्रू फिजिकल टच मध्ये आणि ते पण आपण काही रिसर्च गॅरी रिसर्च मधनं आपण लव्ह बद्दल बोललेलो असतो की कपल्स मध्ये जर किसिंग ही एक महत्वाची लव्ह लँग्वेज आहे फिजिकल टच फिजिकल इंटिमेसी एक महत्वाची लव्ह लँग्वेज आहे तर ते जर फुलफिल नाही झालं तर ते रिजेक्टेड फील करतात किंवा आपल्यामध्ये एवढं प्रेम नाही आहे कारण की तुम्हाला किसच करत नाही असे कंप्लेन करणारे पण असतात बायका मग खूप एक्सप्लोर केले के की लक्षात येतं की अरे च ती त्याची लव्ह लँग्वेजच नाही त्याची लव लँग्वेज क्वालिटी टाईम आहे की माझ्याबरोबर तू खूप वेळ दिलास ते जास्त महत्त्वाचं आहे मग त्यावेळेला खूप किसिंग नाही केलं तरी चालतंय मी हॅपिली एक्सचेंज करतो मग कुठल्या रिलेशनशिपमध्ये इंटरकोर्स किंवा सेक्स कुठल्या सिस्टममध्ये चालू आहे पार्टनर मध्ये चालू आहे की आम्ही खूप कॉरल करतो मग खूप किस करतो मग इंटरकोर्स करतो किंवा आम्ही खूप कॉरल करतो मग आम्ही मेकअप करतो किसिंगनी मग इंटरकोस करतो काही कपल्समध्ये किसिंग हा इंटरमिशन नसतोच डायरेक्टली इंटरकोसला जातात मेकअपसाठी मेकअप्स आणि ब्रेकअप्स सगळ्या गोष्टी घडत असतात सेक्समध्ये तर किसिंगचा जो रोल आहे ह्युमन इव्होल्युशनमध्ये किंवा ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये किंवा ह्युमन रिलेशनशिप्स आणि लॉन्जॅव्हिटीमध्ये ते सोशल नॉर्म्स कल्चरमध्ये आपल्या लाईफस्टाईलमुळे सगळ्या गोष्टींमुळे चेंज होत असतो तर मी म्हणेन की आजच्या लाईफस्टाईलमध्ये आजच्या कपल्सच्या मध्ये कम्युनिकेशन ही खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला किसिंग कसल्या प्रकारचं आवडतं आवडतं का नाही आवडतं मग तुम्ही किती वेळ कसं केस करता ह्याच्याबद्दल एकमेकांना ओपनली फीडबॅक देता येणं सेफ फील करताना ना, रिजेक्शन नाही एक्सपिरियन्स करायचं एकमेकांचे लव्ह लँग्वेजेस एक्सपिरियन्स करणं आणि मग त्याच्याबद्दल तुम्हाला इझिली कम्फर्टेबली बोलता येणं हे सगळ्या गोष्टींचं जास्त महत्व ठरायला लागले किसिंग टाळण्यामध्ये बऱ्याचदा बॅड ब्रीथ हे पण एक खूप मोठं ऑबस्टॅकल असतं का आणि जर तसं असेल तर काय नेमकं करायला पाहिजे काय करायला पाहिजे हे आपल्याला माहितीये बॅड ब्रेथ घालवणं गरजेचं आहे पण बॅड ब्रेथ नेहमी ओरल हेल्थ पोअर असल्यामुळेच असतं असं नाही कधी कधी फॉर एक्झाम्पल आपण बोललो स्मोकिंग आहे मिश्री तंबाखू खाणं आहे डेंटल वर्क चालू आहे त्याच्यामुळे चा बॅड ब्रेथ होत असतो मेटाबॉलिक फॉर एक्झाम्पल डायबेटिक्स असतात त्यांचं त्यांची टंग बरेच वेळा कोटेड असते त्याच्यावरचे कोटे तोंडामधली जी मायक्रोब्स असतात बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे बॅड ब्रेथ असणं काही टीनेजर्स किंवा युथ असतात ते दात सरळ करण्यासाठी जे ब्रेसेस वापरतात त्याच्यामध्ये क्लिनिंग किंवा फूड अडकलेलं असतं त्याच्यामुळे बॅड ब्रेथ असतो अजून कंडिशन्स असतात जे आपण जे मेडिकल कंडिशन्स असतात मेटाबॉलिक कंडिशन्स असतात त्याच्यामुळे बॅड ब्रेथ पण होऊ शकतो फॉर एक्झाम्पल जे लोक किटो डायट फॉलो करतात त्यांना आपण म्हणतो त्यांचा ब्रेथ किटॉटिक असतो ब्रेथमधनं किटोन्स एक्सपायर होत असतं म्हणजे आपल्या ब्रेथमध्ये ते त्याचा स्मेल असतो किंवा खूप आलं आणि लसूण खाणारे लोक असतात एस्पेशली लसणाचा वास लसूण लसूण आपण खूप प्रमाणात खाल्ला तर त्याचा ब्रेथ पण असतो नुसतं तोंडातला ब्रेथ नसतो पण ॲक्च्युली श्वासाला तो वास येतो किंवा काही मेडिसिन्स असतात फॉर एक्झाम्पल काही बी कॉम्प्लेक्सची औषधं असतात किंवा अजून कुठली औषधं असतात त्यांचा एक काही टिपिकल वास असतो त्याला त्याचाही वास, वास ब्रेथला येऊ शकतो तर uh, काही एक मेटाबॉलिक मेटाबॉलिक कंडिशन लिव्हर डिझीज असतं रिनल डिझीज असतं काही अजून मेटाबॉलिक कंडिशन असतात अल्कॅप्टॉन युरिया वगैरे वगैरे तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक युनिक वास असतो ब्रेथला तर हेही म्हणणं तितकंच महत्वाचं आहे की तुम्ही जर पुट ऑफ होत असला कोणातरीच्या ब्रेथबद्दल आणि ते नवीन असलं तर त्या पर्सनचं मेडिकल चेकअप पण होणं तितकंच गरजेचं आहे ओरल चेकअप डेंटल हेल्थ चेकअप होणं तितकंच गरजेचं आहे तर आपला जो ब्रेथ असतो ते फक्त अट्रॅक्शनसाठीच इतका महत्वाचा नसतो किंवा किसिंगसाठीच महत्वाचा नसतं तो ओव्हरऑल हेल्थसाठी पण तो तितकाच महत्वाचा असतो हे पण लक्षात घेणं इम्पॉर्टंट आहे त्याचं करायचं काय तर जो रूट कॉज आहे तो ट्रीट केला पाहिजे जर ओरल पुअर ओरल हेल्थ रिस्पॉन्सिबल असेल ब्रेथ बॅड असायचा आणि त्यामुळे किसिंग नको करा असं वाटत असलं तर ते ओरल हेल्थ एक्झामिनेशन करणं ट्रीट करणं आणि मग ऑटोमॅटिकली ते इम्प्रूव्ह होतं मेन रिझन असतं पुअर डायट तुमच्या डायटमध्ये जितके टॉक्सिन्स आहेत ॲडिटिव्स आहेत प्रिझर्वेटिव्ह आहेत तितकं तुमचं स्वेट पण स्मेल करतो आणि ब्रेथ पण स्वेल करतो प्लस तुमचे जेनेट्रिक डिस्चार्ज असतो त्याचा पण घाणवास असतो तर तुम्ही काय खाता पिता त्याच्यावरती फक्त ब्रेथ नाही चेंज होतं सगळे सिक्रेशन्सचं टेस्ट आणि स्मेल चेंज होत असते सो so, uh, मॅडम किसिंग टाळण्यामागे आणखी काही कारण असू शकतात किसिंग एक स्टेप असते कम्युनिकेशन मध्ये फॉर एक्झाम्पल जसं आपण सेक्सबद्दल बद्दल बोललो होतो की इंटरकोर्स ही कपल कम्युनिकेशनची एक एक स्टेप असते एक छोटा स्टेप असतो पेनिट्रेटिव्ह इंटरकोर्स तसंच एक किसिंग एक मीडियम टर्म किंवा इंटरमिडिएट स्टेप असू शकतो फोर प्ले मध्ये अराऊझल आणण्यामध्ये किंवा रिलेशनशिप बिल्डिंगमध्ये रिलेशनशिप सिमेंट करण्यामध्ये कपल कम्युनिकेशन की ते किसिंग का महत्त्वाचं आहे किंवा का नाही आहे हे मॉडर्न सोसायटीमध्ये एक रूल बनला आहे कारण काय आपण ते ते रूल्स आपल्या मूवीजमधनं किंवा लिटरेचरमधनं किंवा इरोटिकामधनं इनहेरिट करत असतो काही कपल्समध्ये हे प्रेफरन्सेस एक्सपोजर नसल्यामुळे येतात फॉर एक्झाम्पल काही कपल्स माझ्याकडे येतात की त्या मुलींनी कधीच तिच्या पेरेंट्सना किस करताना बघितलेलं नसतं ती काय अशी खूप मुव्हीज ला वगैरे एक्सपोज नसते तर शी घाण म्हणजे दुसऱ्याच्या तोंडाला मी तोंड लावणार घरी आम्ही ताटा पण शेअर करत नाही तर तोंडाला तोंड कसं काय लावणार तर इग्नोरन्स किंवा लॅक ऑफ नॉलेज किंवा लॅक ऑफ एक्सपोजर मुळे किसिंग नकोस वाटणं किंवा ते घाण आहे कशाला दुसऱ्याच्या तोंडाला तोंड लावायचं आम्ही तर पाणी पण एका फुलपात्रात पित नाहीत उगीच खूप गोष्टींबद्दल रिलीजियस होणं ज्यांच्या घरात खूप सोळ बिळं असतं एकमेकांना हात लावायचं नाही शिवायचं नाही असं असतं त्याच्यामध्ये प्रेशर असतात की बाबा यु नो अंगाला हात लावायचा नसतो वगैरे खालच्या म्हणजे सुशीच्या जागेला तोंड कसं काय लावणार तिथं हात पण लावत नाही हात धुतो आपण सारखं साबणाने तर कसं काय किस करणार तर हे जे मनामध्ये प्रेफरन्सेस असतात तो एक भाग असतो की किसिंग आवडत नाही मला किसिंग मध्ये फारसं इंडल्ज करायला आवडत नाही दुसरा भाग असा असू शकतो की पार्टनर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे फॉर एक्झाम्पल बॅड ब्रेथ आहे किंवा त्यांची किसिंगची टेक्निकच खराब आहे खूप स्लॉबी आहे ते सलायवा सिक्रिशन्स ह्या प्रकार ह्याच्या प्रति घृणा निर्माण होते की त्याचं टेक्निकच एकदम बोगस आहे किंवा त्या व्यक्तीबद्दलच तिरस्कार असतो किंवा त्याची काहीच आवडत नाही मला नको जवळच येऊ नको तुझं किसिंग पण नको आणि हात पण नको आणि सेक्स पण नको कारण काही रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आहे तिथे ते कशेतरी असे वागलेले आहेत की तो व्यक्ती नकोसा झालाय म्हणून मग किसिंग नको आणि मग अजून एक गोष्ट अशी असते की काही व्यक्तींमध्ये मध्ये किंवा दुसरे अर्ली एक्सपीरियंसेस असतात ज्याच्यामध्ये किसिंग यूज केलं होतं चुकीच्या पद्धतीने एक रिसेंटली कपल आले होते की ती म्हणत होती की मला ते किसच करत नाहीत मला अजिबात आवडत नाही म्हणलं मग काय किस करणार म्हणजे लिप किसेस करत नाही मी लिप किसेस एक्सपिरियन्स नाही केलेले म्हणलं मग कशामुळे तर ते म्हणजे नाही ते कायम ते तंबाखू आणि ते सारखं खात असल्यामुळे ते इतकं नको नको झालं होतं त्या वासाला तरी मला नको मी त्यांना ढकलून टाकत होते पण मला लिप किस एक्सपिरियन्स करायचं तर कसं करू ह्याचं उत्तर तर माझ्याकडे नव्हतं पण मी लक्षात घेऊ शकते हो की ह्याच व्यक्तीने तिला लहान तिचं जेव्हा नवीन नवीन लग्न झालं होतं जेव्हा तिला थोडी भीती वाटायची तेव्हा खूप बडवून काढलं होतं किंवा दारू पिऊन तिला खूप मारलं होतं इतकं की तिचा जॉ फ्रॅक्चर झाला होता तिला स्पाइन फ्रॅक्चर झालं होतं तरी ती त्याच्याबरोबर आहे प्रेमापोटी पण मग अशा व्यक्तीला किस करायला तिला एकदम नको नको म्हणजे इतकं नको वाटते की तो जवळ पण येऊ नये मग एक दुसरं कपल आलं होतं पर ते परत की ते किसच करत नाही त्यांना किसिंग करायला आवडत नाही मला किसिंग खूप आवडतं त्यांना नाही आवडत मग विचारायला गे गेलं मग लक्षात येईल की अरे त्याला ते लहान असताना एक कोणीतरी मामा का काका होते त्याला पेनिसला किस करायला लावलं होतं ओरल सेक्स द्यायला लावलं होतं तेव्हा काहीतरी सहा सात वर्षाचा मुलगा होता तेव्हा शेजारच्या कुठेतरी कझिननी काकानी काका मामानी घरी बोलून ते पॅन्ट खाली करून त्याला पेनिसला ओरल सेक्स द्यायला लावलं होतं आणि मग त्याच तोंडाने त्याला किस केलं करायला लावलं होतं तर तसं केल्यामुळे त्याच्या मनामध्ये किसिंग ह्या प्रकारासाठी एक मनामध्ये तिरस्कार निर्माण झाला होता की तो म्हणतो की माझं बायकोवरती प्रेम आहे मग तिला किस कसं करू तो म्हणजे चाइल्डहुड ट्रॉमा एवढा हो की त्या माणसाने माझ्याबरोबर जे केलं होतं ते इतकं घाण होतं आणि इतकं वाईट होतं की मला त्याच्याबद्दल हेटरेड निर्माण आली आली तर माझ्या मनामध्ये किसिंग म्हणजे आपण कोणाला हेट करतो किंवा कोणाला पनिश करायचं असलं तर त्याला किस करायचं असतं असा माझा बिलीफ आहे तर मी ज्या बायकोवरती मी प्रेम करतो तर मला ती तिला किस करणं म्हणजे तिला पनिश केल्यासारखं आहे की माझं कायम तेच इमेज माझ्या मनात येतं किंवा एक मुलगी होती एक स्त्री होती की कि तिला किसिंग आवडायचं चे नाही चेहऱ्यावरती म्हणजे लिप्स केसेस नाही आवडायचे ब्रेस्ट केसिंग वगैरे चालायचं मग तिचं पण अशीच हिस्ट्री निघाली की ती स्कूलमध्ये असताना कुठल्या तरी त्यांचं मुलींचं एक ग्रुप होता आणि त्या मुलींच्या ग्रुपमध्ये एक मुलगी होती तिचं ती ही खूप छान होती टॉम बॉय होती मस्त होती तिला स्पोर्ट्स वगैरे मध्ये ती फर्स्ट यायची ती डिबेटिंगमध्ये कायम पुढे असायची तर त्यांच्या मुलीं मुली मुलींमध्ये असे खूप छान घट्ट मैत्री होती त्याच्यापैकी एक हिची खूप फास्ट फ्रेंड होती तर एका एक वेळेला असं झालं की ते रात्री एकमेकांच्या घरी राहायला गेले आणि त्यावेळेला झोपेमध्ये असताना त्या मुलीने हिला डीप किसिंग सुरू केलं Oh. आणि ब्रेस्ट फॉन्डल केले आणि चे तिथे हात लावायला सुरुवात केली आणि मग तिला जेव्हा जाग ती जागी झाली आणि तिला म्हणलं तू असं का केलंस त्यामुळे नाही मी झोपेत करत होते मग त्यानंतर त्यांची मैत्री संपली मग अशा मुलीला जेव्हा मोठी झाली आणि रिलेशनशिपमध्ये पडली तेव्हा तिला नेहमी किसिंग करण्यामध्ये थोडासा संकोच असायचा की ह्याचा अर्थ नक्की काय आहे मी नक्की कोण आहे मग किसिंग एन्जॉय केलं म्हणजे मला ते अट्रॅक्टिव्ह वाटत होतं का की मग हो मी लेसबियन तर नाही आहे मला ते आवडलं होतं पण मी ते रिजेक्ट केलं कारण काय मुली मुलींमध्ये असं करत नाही ते सेम सेक्स करायचं नसतं तर हे जे सगळे डाउट्स असतात सोशो कल्चरल नॉर्म्समध्ये त्या एपिसोडला नेगेटिव्हली मिनिंग दिल्यामुळे तर त्या ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटीचं रिजेक्शन करणं पॉसिबल होतं मग म्हणूया टेक्निक टेक्निकच खराब आहे तेव्हा सुद्धा किसिंग रिजेक्ट केलं जाऊ शकतं कारण की ते ओपनली सांगू शकत नाहीत की प्लीज मला असं केस नका करू किंवा की कि मला बाईट केलेलं आवडत नाही प्लीज बाईट नका करू तर सांगताही येत नाही किंवा सांगितलं तर त्याचे रिपकॉशन्स खराब असतात बडवून काढलं जातं मारलं जातं किंवा त्याचा दुसराच काहीतरी परिणाम होतो की माझ्या मनासारखं मला किस करायला नाही मिळालं तर त्याला किसिंगच पडत नाही मग ते सिनेमात करतात तर तुला काय झालं करायला तर हे सगळे जे इंटरप्ले आहे हे कम्युनिकेशनबद्दल आहे सेक्स इंटरकोस ही जर कम्युनिकेशनमधली अल्टिमेट टेस्ट असली तर त्याच्या आधी जे काही सगळं घडतं ते जर फोर प्ले असलं तर किसिंग तो एक महत्त्वाचा भाग आहे त्याच्यातला किसिंग कोणी करायचं कसं करायचं किती करायचं हा इंडिव्हिज्युअल कपल्सचा प्रेफरन्सचा भाग असतो आणि तो त्यांनी डिस्कस करायला ओपन असावा असं मी म्हणेन येस मॅडम किसिंग चुंबन याविषयी आपण या एपिसोडमध्ये अगदी मी वेगवेगळे पहिलू जाणून घेतले आणि किसिंग हा फोरप्लेमधला सेक्शुअल फोरप्लेमधलाच नाही तर नॉन सेक्शुअल रिलेशनमधला पण कसा महत्त्वाचा भाग आहे हे आपण बघितलं श्रोते हो हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल त्याची लिंक नक्की तुम्ही शेअर करा तसंच आमचा चॅनल यूट्यूब चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल तर नक्की करा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला raha, v for vagina podcast disclaimer this podcast is for general information purposes only it does not constitute the practice of medicine nursing or other professional healthcare services including the giving of medical advice no doctor patient relationship is formed the use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk the content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice Diagnosis or treatment.